नमस्कार, पळूया प्रुडंट खबरो। जावडेकरच्या पत्राचेर मुख्यमंत्री सविस्तर बरयतलो प्रधानमंत्र्याक, हेजे कडेन चर्चा करून नवी स्ट्रॅटजी। कर्नाटकाक ट्रिब्युनलान थारायल्लो उदकाचो वांटोय रद्द करचो म्हूण मागणी। म्हादयचेर स धरणां बांदपाचो प्लान। शेजार देशांनी छळणूक जाल्ल्या हिंदू क्रिस्तावांसारखेल्या अल्पसंख्यांकांक नागरिकत्व दिवंक CAA। काँग्रेसीचे कितलेशेच फुडारी मागताले CAA, सत्ता वतनाच भोवले। काउंटर जागृतीक रेल्वे मंत्री गोंयांत। मांडवी पुलार एक्सिडेंटात नागपूरची 28 वर्षांची बायल टुरिस्ट आत्ताच गेली। बस स्कूटरीचो एक्सिडेंट, चिंबलाच्या ड्रायव्हराक पोलिसांनी धरलो। मुख्यमंत्र्यान सांगल्यार दृष्टी लायफगार्डांक कॉर्पोरेशना वरवीं सरकारा खाला घेता। पर्यटन मंत्र्यान बोट दाखयले मुख्यमंत्र्याक, मुख्यमंत्र्या बरोबर बसका जाय मेरेन संपारूच। मुख्यमंत्र्यान हात फाफुडले। सन्मानाक आयिल्ले दोग जाणांक रिस्ट बँड घेवपाक लायनीत राविल्ले कडेन मरण। राविल्ले थंयच पडले, हॉस्पिटलांत व्हेले मात वाटावले ना। पोस्टमॉर्टम जाले उपरांत कळपाचे मरणाचे कारण। गोवा पुलिसाची ई चलन सिस्टम सुरू। वन नेशन वन चलन। ट्रॅफिक पुलीस मारतले पेपरलेस तालाव। डेबिट क्रेडिट कार्डान भरूंक मेळटलो तालाव। परत परत नेम मोडटल्यांचोय रेकॉर्ड। भारतीय वायुदळाचे कारगिल स्टार MiG-27 फायटर जेटाचो निमाणो टेक ऑफ। 40 वर्षांचे झुजारी कारकिर्दी उपरांत वायुदळान दिलो निरोप। आणि गोयचो सगळ्यात चढ खेळिल्लो आणि सगळ्यात चढ विकेटी घेवपी बॉलर शदाब जगातीन केली निवृत्ती जाहीर। केंद्रीय पर्यावरण राना मंत्रालयाच्या म्हादयचेर खवदळ घालपी पत्राच्या पुराय प्रकरणाचेर मुख्यमंत्री प्रधानमंत्री मोदीक सविस्तर बरोवपाचो आसा। शुक्रारा WRD मंत्री, अधिकारी आणि AG तसोच केशीचो साक्षीदार चेतन पंडिता बरोबर मुख्यमंत्री AG मेळो। ट्रिब्युनलान कर्नाटकाक निश्चित केल्लो उदकाचो वांटोय रद्द करचो म्हूण गोंय सरकार भुमिका घेतलो, मुख्यमंत्र्यान स्पश्ट केलें। 20 जानेवारीक केस सुप्रीम कोर्टात येता। सरकार म्हादयचेर स धरणां बांदपाची तयारी करता। वी आर रायटिंग अ लेटर टू द PM ऑल्सो, ओके, बाय ब्रिफिंग ऑल दीस थिंग्स रिगार्डिंग द म्हादय। आतापर्यंत कितें जालें हें ब्रीफ करपा खातीर आमी PM-कूय लेटर बरयता। सो ह्या दोनूय डेटी खातीर म्हणजे आमी स्ट्रॉंगली आमचो जो से आसा तो आमी कोर्टांत दवरतले आणि ताच्या खातीर सगळी प्रिपेरेशन जी आसा AG। तर अगेन्स्ट वी आर सेईंग डेट म्हणजे अकॉर्डिंग टू द म्हादय अवॉर्ड हेच्यानुसार त्यांना जे 3.5 समथींग TMC वॉटर दे हॅड गिवन, ओके, ते सुद्धा दिवचे न्ही, हाच्या खातीर आम्ही चॅलेंज केला। ऑन द सेम आमचो स्टँड जो आसा परतूय तोच स्टँड आसा। इतले मजगती गोंय सरकार म्हादयचेर स धरणां बांदपाचो प्लान करता। सकाळी मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत मुख्यमंत्री मिडिया कडेन उलयलो। विधानसभांनी SC-ST खातीर आरक्षणाचो कार्यकाळ वाढवंक 7 जानेवारीक गोंयांत एका दिसाचे अधिवेशन जातले। काँग्रेसीचे राजवटीत कामत मुख्यमंत्री असताना खंय कर्नाटकान म्हादयचे उदक व्हेल्ले म्हूण मुख्यमंत्र्याची जाप। म्हणजे म्हादयच्या बाबतीत ज्यांच्यानी उदक वळोवपाक दिले त्यांनी आमकां शाणपणां सांगपाची गरज ना। दिगंबरांक वचून विचारात 7 ते 12 हेच्या मदीं उदीक जर वळयलां आनी जर नालो मारला पळय न्ही रे, त्याच्या कार्यकाळांत मारला, हे जर त्यांनी स्ट्रिक्ट केल्लेच आसत जाल्यार ते जावचे नासले। त्यातीर त्यांनी शाणपणां आनी त्यांनी वेगळें अधिवेशन घे म्हणून म्हाका सांगपाची गरज ना। सरकार खंयसरूच तडजोड करचें ना आनी उदीक वळयलां हय आमी म्हणटा की तेंच्यांनी वळयलां, तें वळोवपा खातीर फाटल्या काँग्रेस सरकारूच जबाबदार आशिल्लें, तांच्या कार्यकाळांत जालां आनी वीथ फूल प्रूफ। आमच्या WRD मिनिस्टरान म्हटला त्या प्रमाणे वी आर सबमिटींग वीथ अ फूल प्रूफ फॉर द MOF मिनिस्ट्री ऑल्सो। म्हादयचेर गोंय फटवला म्हूण राज्यपाल प्रुडंटाक दिल्ले मुलाखतींत उलयला विजय ताजेर सरकारा कडच्यान जाप मागता। तो सरकारा बरोबर रावंक तयार। ऑन म्हादय वेन द गव्हर्नर इज व्हेरी कँडिडली सेईंग दॅट गोवा हॅज बीन चिटेड इज द चॅलेंज टू द गोवा गव्हर्नमेंट, टू द WRD मिनिस्टर अँड टू द चीफ मिनिस्टर इज ही हॅज टू मेक इट स्टँड क्लिअर वेदर ही अग्रीज विथ द गव्हर्नर ऑर नॉट दॅट गोवा हॅज बीन चिटेड अँड द शो दॅट वॉट इज हॅपनिंग टू गोवा की आय एम विथ द गव्हर्नमेंट टू फाईट अगेन्स्ट द सेंटर।
इफ द गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू फाईट द सेंटर ऑन म्हादयचेर. ऑफकोर्स प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा म्हणटा एक तर मुख्यमंत्र्यान देंवचो ना जाल्यार म्हादयचो इशू तडीक लावचो, तो मेरेन फ्रंट फाटल्यान लागपाचो सोडचो ना. तेका सोसना ते खंय दिसता तर आज आमकां चार जाणांक, म्हाका रुदनाथ शिरोडकर, बाबराजन घाटे, अभिलाष वेलिंगकर आनी रितेश शेणाय, हांकां चारूय जाणांक आज 107 कलम लायला. आमकां डेप्युटी कलेक्टरा समोर प्रोड्यूस केलें आनी डेप्युटी कलेक्टरान आमकां ऑर्डर पास केल्या की आमी फुडें कांयच आतां करूंक शकचे ना म्हणून. आमकां डेली पोलीस स्टेशनार वचून सायन मारची पडटली, हजेरी लावची पडटली. म्हणजे म्हादयचें आंदोलन करता हे क्रिमिनल्स जाले आयज ह्या गोंयान, ह्या म्हादयच्या गोंयान. म्हादय वाचोवपाक जे कोण कोण फुडें सरले ते क्रिमिनल्स जाले आनी आमकां ट्रिटमेंट आज कितें बाबा. म्हणजे हांव एज अ लॉयर जेन्ना कोर्टान वता आनी पोलीस स्टेशनाचेर बेल करपाक वता तेन्ना त्या क्रिमिनलांक सुद्दां जें ट्रिटमेंट मेळना पळय, तसले वायट ट्रिटमेंट आज आमकां मेळ्ळें. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचेर विरोधी अजेंडा काउंटर करूंक देशभर केंद्रीय मंत्र्यांचो पत्रकार परिशद चल्ल्यात. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुश गोयल गोंयांत पावलो. हो कायदो फाडले उपरांत शेजारी देशांनी धार्मीक छळणूक जाल्ल्या हिंदू क्रिस्तांवां सारकेल्या अल्पसंख्यांक न्याय आनी नागरिकता दिवंक, कोणाची नागरिकता काडूंक न्ही म्हूण सरकारी खुलासो. मनमोहन सिंग धरून कितलेशेच काँग्रेस फुडारी CAA मागताले, आता सत्ता वतनाच खंय घुले. And despite the Nehru Liaquat Pact of 1951, when it was decided that both countries will protect their religious minorities, Pakistan was not willing to ensure the safety and protection of the religious minorities in Pakistan, whereas India provided special acts and special dispensation to ensure the protection, safety and security of all the minorities. A situation in which from Pakistan millions of refugees had to leave that country and come to India because of religious persecution, and the minorities there included Hindus, Christians, Jains, Sikhs, Buddhists. I am surprised that any Goan has any fear whatsoever, because when Goa became a part of India, all the people who had Portuguese citizenship at that time, they were all given Indian citizenship. And I'd like to reassure every citizen of Goa who was a Portuguese citizen that he's safe, secure. I think the anger was misguided, as I said, instigated by political consideration by certain parties, particularly the Congress party. And now people have seen through their design. People have understood that anger is completely baseless, and therefore I don't think there is any reason to worry. I would also like to clarify that the same thing was asked by Mahatma Gandhi ji when he wrote to Nehru that the refugees, the Sharanarthis who are coming in from Pakistan or Bangladesh should be given citizenship in India. Manmohan Singh ji also in 2003 demanded that the minorities, the religiously persecuted Hindus and other communities should be given citizenship in India. The Rajasthan Chief Minister of the Congress, Mr. Gehlot, then Chief Minister Ashok Gehlot, had also demanded. So I think it is unfortunate that some parties are now trying to whip up religious fervor where there should have been none. But please do not get carried away by any false propaganda. So nobody has been denied citizenship. In fact, more than 500 Muslims also have been given citizenship by the Narendra Modi government in the last 5 years. मांडवी पुलार एक्सिडेंटात एकली टुरिस्ट बायल आत्ताक सोपली. बस आनी स्कूटरीचो एक्सिडेंट. गेल्या ती टुरिस्ट बायल 28 वर्सां पिरायेची स्नेहल दाबळे, महाराष्ट्रांत नागपूरची. बसीचो धपको बसलो आनी ती टायरा पोंदा गेली. बसीचो ड्रायव्हर दामोदर गांव चिंबलाचो, ताका पुलिसांनी धरला. केस परवरी पुलिसां कडेन. तिची बॉडी सध्या GMC शिफ्ट केल्या. जस्ट रिसंटली मांडवीचेर आत्ता सकाळी जाल्लो एक्सिडेंट जर पळयत जाल्यार खूब वायट दिसता. जे जांकां एक एकदां गाडयो चलोवंकूय कळना, आय डोंट नो वाय दे आर टेकिंग द व्हिकल एंड दे आर रोमिंग इन द गोवा. जर चलोवंक कळना जाल्यार घेवचें न्ही व्हिकल.
ज्यो गाडयो चलोवपाकूय कळना तेय येतात, खंयचे रॉंग सायड ड्रायव्ह करतात आनी अशा पद्दतीचे फॅटल एक्सिडंट्स गोंयांत ताका लागून एक एकदां जाता. आमी प्रिकॉशन्स त्या खातीर आनी पुलिसांनी आडयले काय लोकांक दिसता मागीर पुलीस तांकां चलन दिवंक आडयता. पुलीस फॉर देअर सेफ्टी म्हजें म्हणणें आसा, त्याच्या सेफ्टी खातीर जायते वेळी तांकां गायड करपाक तांकां आडयता, तांकां सांगता. बट अशा पद्दतीचे इन्सिडंट्स जावचे न्ही. अवर होम डिपार्टमेंट इज एक्टिंग बिहाफ ऑफ द डिपार्टमेंट. दृष्टी लायफ गार्डांचे प्रकरण पर्यटन मंत्र्यान मारले मुख्यमंत्र्याच्या माथ्यार. ताणें हय म्हटल्यारूच दृष्टी लायफ गार्डांक कॉर्पोरेशना वरवीं सरकारा खाला घेवंक तयार म्हूण सांगून बाबू मेकळो. इतले सांगून बाबून तांकां धाडलें. शुक्रारा लायफ गार्ड ताका मेळूंक मंत्रालयांत गेल्लें. आतां मुख्यमंत्र्या कडेन विशय तडीक लागे मेरेन संप चालूच. मुख्यमंत्री म्हणटा लायफ गार्ड सरकाराक लागना, ताणें इशू फाफुडलो. जवळजवळ 350-400 कामगार हे आसतात आणि चढशे सांगपाचं म्हटलं हे गोयकार भुरगे असा आणि गेले 10 वर्षा हे दृष्टी कंपनीच्या अंडर असा. आमचं एकूच डिमांड असा की दृष्टी कंपनी नका, तो मिडल मॅन असा, जो दलाल असा, जेका 5 वर्षा खातीर सरकारान 141 करोड रुपया फारीक करता, ते कमीच पैशांनी आमचे गोयचे भुरगे आणि कितलेशेच भुरगे आनी कामांक लागतले. तशें पळोवंक गेल्यार दृष्टी कंपनी आज ते इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी जे एग्रीमेंटा प्रमाणे ते कांयच दिना, त्यांचो पगारूय सारखो दिना, टायमली दिना, म्हणून ते सगळे स्ट्रायकार गेल्या. आणि तुम्ही खरें वचून तुम्ही पळोवचे आज हे भुरगे ना, आणि जवळजवळ 30 केसीस ड्रावनिंग केसीस आता ऑलरेडी झालेले असा. म्हणून सरकारान ही एसेन्शियल सर्वीस असा आणि पर्मनंट सर्वीस असा, ताका लागून त्यांना पर्मनंट जॉब हो सरकारान दिवचो. आज टुरिझमचे त्याचा कितलो इफेक्ट झाला असा. सो हे नेगेटिव्ह हे वयच्या पेक्षा सरकारान त्यांचा विचार करून त्यांना तर घेवचो. सो डेप्युटी CM आता म्हणता, टुरिझम मिनिस्टर म्हणता की ते ह्याच्या प्रमाणे करूक मेळना, हे मेळना त्याने सांगले. पण आम्ही सांगले की कसे करपाक मेळटा, हे गव्हर्नमेंटाचे यांना डायरेक्ट कसे घेऊक मेळटा कॉर्पोरेशनच्या अंडर. सो CM मागीर डेप्युटी CM म्हणणे असा की CM जर एक दीस जाताले ते इशू सॉर्ट ऑफ करूया म्हणून सांगला त्याने. मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत मिडियान मुख्यमंत्र्याक विचारले, ताणें हात फाफुडले. आयक सांगता तुका, लायफ गार्ड हे गव्हर्नमेंटाचो स्टाफ न्ही, परत हांव एकदां सांगतलो, लायफ गार्ड हो दृष्टीचो स्टाफ आसा. इट इज एन एक्सपर्ट एजन्सी वी हॅव टेकन फॉर द हाच्या खातीर, त्याची तो विषय आम्ही त्यांच्या कडेन डायरेक्टली विषय घेणार, आमचो स्टाफूच न्ही. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार आणि ओमकार फळारी. गोवा पोलिसांनी ई चलन सिस्टम सुरू केल्या. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान नवी सिस्टम लॉन्च केली. वन नेशन वन चलन पद्धतीन आता ट्रॅफिक पोलीस थंयचे थंय पेपरलेस तालाव मारपाक मेळटले. तालाव पडिल्ल्यांक डेबीट वा क्रेडीट कार्डान तालाव भरपाक मेळटलो. नवे वेवस्थे खातीर परत परत नेम मोडटल्यांचो रेकॉर्डूय उरतलो. RC बुक आणि ड्रायव्हिंग लायसनूय हे व्यवस्थे कडेन लिंक करतले. आय वुड बी फेलिंग इन माय ड्युटी इफ आय डू नॉट एक्सटेंड माय अप्रिसिएशन टू द ऑफिसर्स फ्रॉम एक्सिस ब्रांच हू हॅव टेकन पेन्स टू प्रोव्हाइड 400 नंबर्स ऑफ हँड हेल्ड डिव्हायसेस विच द ट्रॅफिक पोलीस पर्सनेल विल बी कॅरिंग इन द फील्ड अँड दे विल बी ॲक्च्युली चलानिंग द ट्रॅफिक ऑफेंडर्स नॉट मॅन्युअली बट डिजिटली. This will also be, in fact, a perception change for the police department, because whenever the members of the public are making payment in cash to the police department, the perception goes to the society as if the constable or the police officer on street is accepting money from the traffic offenders. ई-चलन व्यवस्था लॉन्च करताना सध्या ती सेवा 400 ई-चलन मशिनावरवीं सुरू करतात. हे सेवेक लागून पोलिसांचो वेळ वाटावतलो आणि तालावांनी खंय पारदर्शकताय उरतली. ई-चलन सिस्टीम भितर एक एकदां लोकांक डाऊट उरतालो, हांवें जे चलन भरले म्हाका बऱ्याच जाणांनी विचारलां, मुद्दम कळपाक जाय म्हणून सांगता ना, ताच्या कडेन चलन आसलें तो बूक तो खोटो आहा म्हणटाले, ते तो खरो न्हू म्हणटाले, ते म्हाकाच सांगताले येवन. सो हेन्सफोर्थ डाऊट लोकांच्या तकलेन जो आहा पळय न्ही, तो एक डाऊट वयतलो. खरें दिसत ॲक्च्युली बऱ्याच जणांक कितें आसतलें डाऊट आसतलो, म्हणजे तो बुकूय खरो न्हू म्हणटा, इतको डाऊट घेताले लोक. पण हाज्या फुडें ई चलन सिस्टीम इम्प्लिमेंट केल्या उपरांत तो तकलेन लोकांचे डाऊट उरचो ना. आणि ट्रान्सपरन्सी फ्रॉम द होम डिपार्टमेंट, ट्रान्सपरन्सी फ्रॉम द पोलीस डिपार्टमेंट ही लोकांच्या पर्यंत उरपाक तांच्यांनी घेतलेली एक नवी स्टेप आसा. म्हाका दिसता आमी कमिटेड आसा, म्हणजे सरकार म्हणून जाय त्या सगळ्या गजाली कडेन आमी जेन्ना कमिटेड आसा. टुरिस्टांनी हेल्मेट घाल्ले आसत जाल्यार तांकां भाड्याच्या गाडयेच्या डॉक्युमेंटां खातीर आडावचे न्ही. मायकलान टुरिस्टांचो इशू काढलो. आय थिंक लॉट्स हॅव बीन डन,
to eradicate drugs. We see every second day people speak on drugs, politicians speak, NGOs speak. I think if we want to fight this menace, if you want to really eradicate drugs, the people have to come together. People have to share information, whatever they have or they get. उद्योजक दिनेश छुटानीन सीएसआरा खाला कळंगूट पोलिसांक स्कॉर्पियो दिल्या. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमारा वांगडा व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील तारी. सनबर्न सुरू जावचे पयलींच ते खातीर आयिल्ले दोग देशी ट्युरिस्टांक मरण. सनबर्नाचे रिस्ट बँड घेवपाक आंध्र प्रदेशाचे दोग जाण लायनींत राविल्ले ते खंय थंयच पडले. उपरांत पुलिसांनी तांकां हॉस्पिटलांत व्हेले, मात कांय वेळान तांकां मरण आयले. तांची घरची गोंयांत आयले उपरांत ते दोगांचे पोस्टमॉर्टम जाले उपरांत तांचे मरणाचे नेमके कारण कळपाचे. घेऊ एक कमर्शियल ब्रेक. गोरवांचे खावडीचो प्रेस देवयात, मागीर दुधाचो प्रेस वाडयात. दुधकार पावले गोवा डेरीचेर. खावडीचो प्रेस देवयना जाल्यार आंदोलन करतले म्हूण तांणी शिटकावणी दिल्या. शुक्रारा तांणी गोवा डेरीच्या संचालकाक निवेदन दिले. सरकारान मध्यस्थी करून विषय तडीक लावचो म्हूण दुधकार मागतात. पेण वाडयतना अकस्मात पॅलेटीची जी पिशवी येता, या पिशवेचेर तो प्रिंट प्राय झालो. म्हणटकीर आमकां एक धडकी भरली की इतलो तेप आमी येदें व्हडलें वजन झेलतात आणि ते ह्या वजनान आमी काही प्रमाणात आमचे कंबडे, म्हणजे सगळ्यात कंबडे मोडिल्ले असा, पण आता ते कमर वेगळे आणि पाय वेगळे असे जावपाची आमची पाळी आयल्या ह्या दुग्ध व्यवसायात. म्हणतात तातून आमचे इन्सेंटिव्ह येणार, त्याच्यानंतर मिल्क सपोर्ट प्राईस जो आमकां डेरीतल्यान मेळटा तोय मेळना, बोनस मेळटलो तोय मेळना, अशी आमच्या सगळ्या दुधकऱ्यांची परिस्थिती असा. आम्ही निवेदन आता दितले की आमकां हो जो असा आयदर तुम्ही आमकां रेट तितल्या पर्सेंटेजीन वाढवून दियात, किंवा ही दूध दरवाढ जी दूध सॉरी पॅलेट जी असा ती पॅलेट तुम्ही आता सध्या परिस्थितीन वाढवू नका. जर ती वाढयता असत जाल्यार आमकां ते पर्सेंटेजीन तुम्ही मिल्क इन्सेंटिव्ह सॉरी दुधाचो दर वाढवून द्या. असे सगळ्या गोंयभरातले जे जमिल्ले असा या दूधकारांची ही मागणी घेऊन आम्ही हांगा आज आयिल्ले. जवळजवळ 4 ते 5 वर्सां झाली जाल्यार आमकां हांगच्यान डेरीतल्यान तो बोनसूय येना, तो प्रायस डिफरन्सूय येना, आणि आता तर हे तकलेर दुसरे बर्डन दवरपाची तयारी झाली. डेटल फिटाची कितली रेट वाढली? 4 रुपया. आता प्रिंट पिशवी आयल्या ताजे वेल्यान जाल्यार ताजे वेल्यान जर पळयले आसत जाल्यार जवळजवळ किलो फाटल्यान 4 रुपया वाडले. पूर्व तयारी, युद्धाची पूर्व तयारी म्हणपाक हरकत ना. आमकां धंदो जर चलतलो आसत जाल्यार तो प्रॉफिटानूच चलपाक जाय. अशा बेसिसचेर आमी थंयच्यान एक प्रतिज्ञा करून सगळे जाण भायर सरले. सगळे रॉ मटेरियलचे म्हणजे त्यांनी मुख्य कारण जे सांगले की रॉ मटेरियलचे पैसे वाढले, पण प्रत्यक्षात जर पळयत आज मार्केटात सगळे रॉ मटेरियलचे पैसे, रॉ मटेरियल नवे तयार जाता. मको, कॉटन सीड ऑयल सॉरी कॉटन सीड सरकी हे हांचे सगळ्यांचे देवत असा प्राईस, त्यामुळे आता आणि वाढवण्याची गरज ना. पण उलटी गंगा सुरू झाल्या, ताबडतोब ती बंद करू जाय. आणि आम्ही आंदोलनाच्या पावित्र्यात असा, आमकां आणि सोसपाची मानसिकता उरू ना. मानसिकता म्हणजे ताकदूच उरता आमच्याकडे आता दूधवाल्यांक. आणि फोंडे आणि सत्तरीचे जे व्हडलं एक संकट हाडला, ती मशिना पासून जे आमकां 9 महिने गेले आधारभूत किंमत सरकारान दिवंक ना, 3 महिन्याची बिलां अकाउंट्सांत गेल्यात ती आधारभूत किंमत शेतकऱ्यांक पावूंक ना, आणि 6 महिन्याची बिलां जे एनिमल हजबंड्रीन पेंडींग दवरला ती मशिनान बिलां जनरेट जावपाक जाय, ती जायना. म्हणजे टॅली जायना, पेमेंट रजिस्टर आणि तो टॅली जायना, त्याका लागून ती बिलां पेंडींग असा. सायकलींचेर पाटे घेऊन गावा गावांनी साद घालीत भोवपी गोंयकार नुस्तेकार गेले. तांची सुवात घेतल्या स्कूटरी आणि नुस्त्याच्या चिल्ड प्रोफेशनल क्रेटींनी. होय धंदो भायल्यांनी घेतलो. गावा गावांनी यूपी, बिहार, कर्नाटकवाले स्कूटरीचेर पाटे घेऊन नुस्तेकार. पोन्न्या गोंयांत तर एकल्यान चडूच धरला. ब्लॅक अँड व्हायट नंबर प्लेटीची प्रायव्हेट स्कूटर, तिवूय कर्नाटका रजिस्टर्ड. कोणाचो धरबांद नासतना बिंदास्त धंदो. विचारतल्यांक शापोता. हो भुरगो कर्नाटकाचो, गाडी कर्नाटकाची, नंबर प्लेट ब्लॅक अँड व्हाईट, कमर्शियल गाडयेची ब्लॅक एलोनी, सुवात ओल्ड गोवा, कसलीच मान्यताय ना. आणि हेच गाडयेचेर नुस्तेकाराचो बिंदास धंदो. धंद्याच्या नेटार बेशिस्त गाडी चलयतना एकल्याक मोखपाचो, जाप विचारल्यार भाषा पळयात. अलावड मरे तुका अशें विकूंक? हा अलाउड असा मरे तुका विकपाक?
ना मरे तरी विकता मरे तू आणि वयला कशा कसं चलयता बघ मागीर तू आडवो कसो रॉंग वतलो तू म्हाका सांगता वयल्या शाणपणा सांगता तू गाडी नाल्ले म्हणले म्हण काढला भाई आडवो येऊ ना गाडी तू आडवो येऊ ना तू आडवो येऊ ना तू आता उडोवपा नाल्लो तू तू म्हाका आडवो येऊ ना ताटकन ब्रेक मारून रावला आडवो येऊ गाडी पोवन येणार ताटकन फास्ट तू गाड अरे फास्ट येला हो माझा रोड मरे हो माझा रोड मरे कळटा त्याप्रमाणे पोलिसांनी ताका एक दोनदा नुसते विकताना त्या वाठारात हडकिला मात कोणाक तरी वेल्याक धरून ताचो बेकायदेशीर धंदो नेटान सुरू असा असे कितले जण आणि खय खय कोणाकोणाच्या पोटार आड येता असुये कोण जाणा प्रुडंटा खातीर स्वप्नील तारी गोयचो सगळ्यात चढ फर्स्ट क्लास क्रिकेट खेळपी ऑलराऊंडर तसंच चढात चढ विकेटी घेऊपी स्पिनर शदाब जकातीन शुक्रारात ताची निवृत्ती जाहीर केली गोयचो सगळ्यात चढ IPL खेळपी आदलो चेन्नई सुपर किंग स्टार म्हणून शदाबान आपली ओळख तयार केली वेल यु नो इट्स बीन अ लॉंग जर्नी 23 इयर्स आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल माय टीम यु नो आय टू थँक लॉट ऑफ पीपल माय फॅमिली माय पेरेंट्स स्पेशली फॉर ऑल दिस जर्नी इट्स अ ग्रेट फीलिंग दॅट यु नो आय प्लेड फॉर सो मेनी इयर्स फॉर गोवा इन्क्लुडिंग द IPL एन एव्हरीथिंग in a sportsman's life you know one day this has to come you know you have to call it off a day and I'm glad that you know I felt it that you know it was in past couple of weeks it was in my mind to call it off and I'm very happy that I've taken this decision a wonderful journey you know I have no regrets in my whole career you know whatever I have represented my contribution to Goa cricket to first class whether it is IPL I am immensely proud of it and you know I feel very happy that I really worked hard and you know whatever I did I gave my best on the ground and I feel very proud about it it's a different feeling you know to play IPL for almost 9 to 10 years and being with one of the most successful team and helping them to win the trophies so it was a dream come true you know when as a child when you see players like Sachin Rahul you know on TV playing and that time I also wanted to had that dream of coming you know on TV and playing and I'm very happy that I could fulfill my dream and you know if I can inspire you know coming cricketers in Goa with my achievements and you know from whatever knowledge or experience I have to contribute to them that will be you know a big moment for me as well you have to really work hard for years on your games you know there's a lot of things involved not only your skills but discipline you know on and off the field so these are a lot of things whenever I meet young cricketers you know coming up I always speak to them regarding this the amount of hard work that you have to put in the discipline you know you have to bring in into your life if you want to achieve something but we have good talented cricketers here and you know and hopefully you know the things recently you know there's a lot of good things happening in Goa cricket a lot of players are getting involved in you know groundwork level with coaching assignments and GCA introducing recently with the under 14 two days school tournament so that's a good sign for the grassroots level you know and I'm very happy that you know things have changed under Suraj Lotlikar's leadership right now and Goa Cricket Association management everything involving the players so I'm very happy to see all these things आय लिगात शेनवारा राती चर्चिल ब्रदर्स आड इंडियन एरोज मॅच फातोड्या स्टेडियमार जातली चर्चिल सध्या दोनातल्यो दोनूय मॅची जिखून चवथे सुवातेर आसात जाल्यार एरोज तिनातल्यो तिनूय मॅची हारिल्ल्यान मुळाक आसात I think against Mohan Bagan, the team make very good performance. But also Pune team make good performance. I think it was a very good and intensive game. The morale, of course, is up. But we are upset because we cannot go to play against Real Kashmir. Because I believe that the team need to go to play. And we pass many times without games. We just play one game in Goa League. With some different players also, for I can see. What I see is in this week that we don't have game, we try to improve our fitness. But for tomorrow, it's a new story. So the game of Mohan Bagan already passed. Now
what is past, it's not going to happen. So if we want to write a new story, we must work and work hard, because I saw these three games in Indian Arrows, and they lose just for one goal. They make good defensive balance. They got good players with very good potential. Best team can defeat anybody in the league. We only played two games, so it's a bit early to say that. However, we did get a lot of confidence from our first two games. I think we played well. But this is a different game. This is a different challenge. We don't want to look too far ahead. We want to focus on the next game, which is Indian Arrows. भारतीय वायुदळाचे कारगिल स्टार MiG-27 फायटर जेटाचो निमाणो टेक ऑफ. वायुदळातले चार दशकांचे कारकिर्दी उपरांत ह्या फायटर जेटाक वायुदळाच्या स्टाफान शुक्रारा सकाळी सन्मानान रीतसर निरोप दिलो. कारगिल झुजात ह्या फायटर जेटान लक्षणीय कामगिरी केली. जोधपूर एअरबेजावेल्यान MiG-27 जेटान ताचो निमाणे टेक ऑफ केलो. हे बुलेटीन हांगा सोंपता. ह्यो खबरो तुमकां प्रुडंट ॲप, ट्विटर, फेसबूक आणि प्रुडंटाचे वेबसाईटचे लाईव्ह मेळतात. प्रुडंटाक फॉलो करीत राहत. नमस्कार. तुम्ही पळतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.